नमस्कार, मी विजय नाटकर, नाटकर टीममध्ये तुमचं स्वागत आहे. पूर्वीचे लोक सकाळी सकाळी उठायचे, बाबळीची काडी, लिंबाची काडी घ्यायचे, दात घासायचे, हिरड्या मजबूत राहायच्या, दातही मजबूत राहायचे, मुख दुर्गंधी नसायचे. आजकाल आपण टूथपेस्ट, टूथब्रशचा वापर करतो, मुख दुर्गंधी तर असतेच असते, हिरड्याही मजबूत नाहीत, सुस्तात, त्याशिवाय आपले दातही हलतात, दाताचं आरोग्य चांगलं नाही. पूर्वीचे लोक काही त्वचारोग झाले, खाज, खरूज, नायटा, गचकरणं यासारखे त्वचारोग झाले तर कडुलिंबाचे पानं आणायचे, पाण्यामध्ये उकळायचे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे. पण आजकाल आपण तसे करत नाही, अनेक प्रकारच्या साबणे आपण वापरतो, तरीसुद्धा त्या साबणांचा वापर आपल्या त्वचेवर आपण केल्यानंतरही हे त्वचारोग आपल्या शरीरातून जात नाहीत. तर असो, कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीडायबिटिक, अँटीसेप्टिक हे सर्वच्या सर्व अँटी गुणधर्म आहेत. तरीसुद्धा आजकाल आपण कितपत या कडुलिंबाचा वापर करतो हे ज्याचे त्याला ठाऊक. आयुर्वेदानुसार कडुलिंब हे कपनाशक आणि पित्तनाशक आहे. जर तुमच्या शरीरामध्ये चरबीचे प्रमाण वाढलेले असेल, तुम्हाला लठ्ठपणा जाणवत असेल, कोवतीपेक्षा जास्त वजन वाढलेले असेल, तर तुम्ही रोज अर्धा ते एक वेला कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायला पाहिजे, त्याने तुमचे वजनही कमी होईल. पित्तदोष तुमच्या शरीरामध्ये बिघडला असेल तर जळजळ होणे, मळमळ होणे, तसेच तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये उष्णता जाणवणे असे पित्तदोषाचे लक्षण आढळत असेल तर रोज अर्धा ते एक कप रस रोज तुम्ही घेतला पाहिजेत, किंवा 5 ते 10 पाने कडुलिंबाचे रोज चावून चावून खाल्ले. रक्त शुद्धी करण्याचं काम हे कडुलिंब करत असतं, त्यामुळे कडुलिंबाची 5 ते 10 पाने रोज चावून चावून खाल्ल्यास आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढेल, तसेच रक्तशुद्धी होऊन आपले त्वचारोग बरे होतील. ज्यांना मूळव्याधाचा त्रास असेल, त्यांनी वाळलेल्या लिंबोळ्याचे चूर्ण सकाळ संध्याकाळ अर्धा चम्मच जेवण झाल्यानंतर घ्यावे, मूळव्याध नाहीसा होईल. तसेच ज्यांचे शुगर वाढलेले असेल, त्यांनी अर्धा कप रस रोज सकाळ संध्याकाळ प्यायला पाहिजे, त्याने शुगर कंट्रोलमध्ये येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि अशाच आरोग्यपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.